नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुस्कूल युटोपिया अकॅडमी चॅनलवरती. तर भारताची भूगर्भिक संरचना हा चॅप्टर बघत असताना आपण जे खडकांचे प्रमुख 8 प्रकार केलेले होते त्यापैकी पहिले 4 प्रकार आपण संपवलेले आहेत. आर्कियन प्रकारचं खडक आहे, त्याच्यानंतर धारवाड, त्यानंतर विंध्यन असेल आणि कडप्पा. अशा प्रकारे हे या ठिकाणी आर्कियन समूहातील हे दोनही खडक संपवलेत आणि त्याच्यानंतर प्राचीन खडकातील हे दोन प्रमुख प्रकार आपण काय संपवलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे जे गोंडवाना खडक आहे. गोंडवाना खडक, डेक्कन ट्रॅप, टर्शरी आणि क्वॉटरनरी याच्या दरम्यान या ठिकाणी एक प्रकार आपण बघितलेला होता. कोणता? द्रविडियन खडक. द्रविडियन खडक हा एक प्रमुख प्रकार बघितलेला होता. त्याच्याबद्दल थोडेसे प्रेक्षक दृष्टिकोनातून अतिमहत्त्वाचं नाही आहे, पण तरी सुद्धा क्रमानुसार येतं या ठिकाणी, म्हणून काय 2-3 तथ्य आहेत त्याच्या बाबतीत तेवढे सांगेन. तर त्यानंतर हे जे सर्व या ठिकाणी काय गोंडवाना असेल, डेक्कन ट्रॅप असेल, टर्शरी असेल आणि क्वॉटरनरी हे जे आर्य खडक आहेत, या आर्य खडकांच्या संदर्भात आज सविस्तररित्या आजच्या पिरियडमध्ये आपल्याला बघायचं आहे. तर चला तर मग काय करू, सुरू करू या ठिकाणी. बघा, आर्कियन, धारवाड, कडप्पा आणि विंध्यन खडकांची निर्मिती कोणत्या पद्धतीने झालेली आहे? पृथ्वीची निर्मिती ज्यावेळेस झाली तर त्यावेळेस आर्कियन खडक सर्वात प्रथम उपलब्ध होते. आर्कियन खडकांच्या अपक्षय अपर्दनामधून, त्यांच्या तुटण्या फुटण्यामधून गाळाची निर्मिती झाली आणि त्या गाळापासून काय तयार झालेले जे गाळाचे खडक होते, कुठले कुठले? धारवाड, कडप्पा आणि विंध्यन हे तीनही गाळाचे खडक आहेत असं आपण काय पाहिलेलं होतं. तर त्याच्यानंतर गोंडवाना खडक जे आहे, गोंडवाना खडकसुद्धा गाळाचं खडक आहे. मग गोंडवाना खडकांची निर्मिती कोणत्या खडकांपासून झालेली आहे? तर विंध्यन प्रकारचं जे खडक आहे किंवा कडप्पा प्रकारचं जे खडक आहे यांच्या डेनुडेशनच्या प्रक्रियेतून, अपक्षणातून, अपर्धनातून या ठिकाणी जे गाळ तयार झालं आणि त्या गाळाचं विस्थापन झाल्याच्या नंतर करोडो वर्षापर्यंत त्या गाळाचं परत नंतर एका विशिष्ट अशा खडकांमध्ये रूपांतर होतं, त्यालाच काय गोंडवाना खडक असं म्हणतो. आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण पॉईंट गोंडवाना खडकांच्या संदर्भात कोणता आहे? तर या खडकांमध्ये, गोंडवाना खडक येईपर्यंत कोणत्याही खडकांमध्ये जीवाश्म आढळत नव्हते विंध्यन खडकांपर्यंत. मात्र गोंडवाना खडक जे आहे ते गोंडवाना खडकांमध्ये काय जीवाश्म या ठिकाणी आढळतात, हा महत्त्वाचा पॉईंट आणि त्याच्या संदर्भातले सर्व स्पष्टीकरण आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर सगळ्यात अगोदर बघू द्रविडियन खडकाच्या संदर्भात. द्रविडियन खडक जे आहे, या द्रविडियन खडकाच्या संदर्भात पॉईंट काय आहे? बघा, प्री कॅम्ब्रियन कालखंडामध्ये आर्कियन खडकांची निर्मिती झाली होती आणि त्याच्यानंतर काय बाकीच्या इतर सर्व खडकांची निर्मिती झालेली आहे. तर प्री कॅम्ब्रियन, बघा, प्री कॅम्ब्रियन कालखंडापासून ते कार्बोनिफेरस या कालखंडापर्यंत, या कालखंडामध्ये द्रविडियन खडकांची काय झालेली आहे, उत्पत्ती झालेली आहे. तर हे जे द्रविडियन खडक आहे ते खूप मोठ्या प्रमाणात काय भारतामध्ये उपलब्ध नाही. तर मध्य प्रदेश, आता प्री कॅम्ब्रियन कालखंडापासून कार्बोनिफेरस या कालखंडामध्ये द्रविडियन खडकांची निर्मिती झालेली आहे आणि द्रविडियन खडक सुद्धा काय गाळाचे खडक आहेत. तिसरा तथ्य असा येतो, द्रविडियन खडक जे आहे ते भारताच्या मध्य प्रदेशमध्ये या ठिकाणी काय यांचा थोडासा काय विस्तार या ठिकाणी काय आपल्याला पाहायला मिळतो. मध्य प्रदेशचं जे रेवा क्षेत्र आहे, या रेवा क्षेत्रामध्ये आपल्याला काय द्रविडियन खडक आढळतं. तर द्रविडियन खडकांमध्ये याच काळामध्ये द्रविडियन खडकांची निर्मिती ज्यावेळेस होत होती, कार्बोनिफेरसपर्यंतचा जो कालखंड होता त्याच कालखंडामध्ये पहिल्यांदा जीवाश्म आढळायला सुरुवात झाली. म्हणजे प्री कॅम्ब्रियन कालखंडाच्या नंतर ज्या खडकांची निर्मिती होत होती तेव्हा वनस्पतींची निर्मिती पृथ्वीवरती झालेली होती आणि याच द्रविडियन खडकांमध्ये जीवाश्म आपल्याला आढळतात आणि हे जीवाश्म खूप मोठ्या प्रमाणात कशाच्या स्वरूपात, कोळशाच्या स्वरूपात, जो कोल असतो त्याच्या स्वरूपात पाहायला भेटतो. आता भारतामध्ये आढळणारा जो कोळसा आहे त्यापैकी उच्च कोटीचा उत्तम प्रकारचा जो कोळसा आहे तो आहे अँथ्रेसाइट. अँथ्रेसाइट प्रकारचा कोळसा, तर भारतामध्ये हा अँथ्रेसाइट प्रकारचा जो कोळसा आहे तो मध्य प्रदेशमधील रेवा क्षेत्रामध्ये आढळतो आणि जवळपास फक्त 2% इतका कोळसा अँथ्रेसाइट प्रकारचा काय भारतामध्ये आहे आणि तो द्रविडियन खडकांमध्ये आढळतो आणि मध्य प्रदेशमधल्या रेवा क्षेत्रामध्ये काय तो आपल्याला या ठिकाणी काय भेटतो. तर
कोळशाच्या संदर्भात काय, कोळशांचं वितरण कोणत्या कोणत्या भागांमध्ये आहे हे आपण ज्यावेळेस काय संसाधने किंवा खनिजांबद्दल ज्यावेळेस काय स्टडी करणार आहोत त्या पिरियडमध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती घ्यायची आहे. तर हे झालं काय द्रविडियन खडकाच्या संदर्भात. तर एवढे तथ्य खूप झाले तर आपल्याला घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय जे महत्त्वाचे काय खडकांचे प्रकार आहेत त्यांच्या संदर्भात काय गोंडवाना खडक, डेक्कन ट्रॅप, टर्शरी आणि काय क्वॉटर्नरी हे काय सगळेच आपण काय संपवू. यापैकी सगळ्यात महत्त्वाचं आहे गोंडवाना आणि डेक्कन ट्रॅप जे आहेत ते महत्त्वाचे खडक प्रकार आपल्याला काय आजच्या पिरियडमध्ये संपवायचे आहेत. बघा गोंडवाना खडक सांगत होतो मी काय द्रविडियन खडकांमध्ये काय जीवाश्म जर आढळायला सुरुवात झालेली असतील तर द्रविडियनच्या नंतर ज्या खडकाची निर्मिती झाली तर तो खडक कोणता आहे या ठिकाणी गोंडवाना खडक. तर गोंडवाना खडकांमध्ये सुद्धा काय जीवाश्म आढळतात. आता गोंडवाना खडकांची निर्मिती नेमकी काय सुरुवात केव्हा झाली कोठे झाली आणि त्याच्यामध्ये जीवाश्म कशा पद्धतीने आढळतात हे पाहायचं. बघा पृथ्वीवरती सांगितलेलं होतं की आर्कियन समूहाचं जे खडक आहे धारवाड असेल, कडप्पा असेल, विंध्यन असेल या सर्व खडकांची निर्मिती जी आहे भारत ज्यावेळेस दक्षिण आफ्रिकेला चिटकून होता इंडियन प्लेट जेव्हा काय आफ्रिकन प्लेटला चिटकून होती त्याच वेळेस या सर्व खडकांची निर्मिती झालेली असं आपण सांगितलेलं होतं. आता गोंडवाना खडक जे आहेत गोंडवाना खडकांची निर्मिती होते कोणत्या काळामध्ये कार्बोनिफेरस कालखंडापासून ते ज्युरासिक कालखंडामध्ये गोंडवाना खडकांची निर्मिती झालेली आहे. आणि ज्यावेळेस गोंडवाना खडकांची निर्मिती होत होती त्यावेळेस भारत जो आहे तो आफ्रिकन प्लेटपासून काय वेगळा झाला म्हणजे भारतीय द्वीपकल्पीय प्रदेश जो आहे मूळ भारत ज्याला म्हणतो हा आफ्रिकन प्लेटपासून विलग झाला आणि उत्तर पूर्व दिशेने काय प्रवाहित झाला. ज्यावेळेस हा प्रवाहित होत होता त्याच कालखंडामध्ये काय गोंडवाना खडकांची निर्मिती झालेली आहे. आता हे जे गोंडवाना खडक आहे त्या गोंडवाना खडकांच्या संदर्भात बघा गोंडवाना खडक हे सुद्धा काय गाळाचं खडक आहे. ज्या पद्धतीने धारवाड, कडप्पा आणि विंध्यन खडकांची निर्मिती झाली त्याच प्रकारे अपक्षय अपरदन होऊन काय गोंडवाना खडकांची निर्मिती झालेली होती. बघा आता या ठिकाणी गोंडवाना खडकांमध्ये जीवाश्म आढळतात असं बघितलं आपण. जीवाश्म आढळायला कुठं सुरुवात झाली द्रविडियन खडकांमध्ये जीवाश्म आढळायला सुरुवात झाली म्हणजे कोळसा आढळतो. आता हा नेमका कोळसा काय असतो बघा गोंडवाना खडक या ठिकाणी भारतामध्ये भारत ज्यावेळेस काय आफ्रिकन प्लेटपासून व्यवस्थित मेकॅनिझम पूर्ण लक्षात घ्या या ठिकाणी मी सांगतोय कालखंड जो आहे तो कालावधी जो आहे आणि या ठिकाणी जे भौतिक बदल या ठिकाणी काय भारतीय द्वीपकल्पावरती होत गेले तर ते लक्षात घ्यायचे आहेत. बघा भारत अशा पद्धतीने काय प्रवाहित होत असताना भारत यावेळेस काय गोंडवाना खडकांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. मात्र आता एक पॉईंट लक्षात घ्या ज्यावेळेस या ठिकाणी काय इंडियन प्लेट आफ्रिकन प्लेटपासून वेगळी झाली आणि ती अशा पद्धतीने प्रवाहित झाली समजा आता सध्या इंडियन प्लेट कुठं पोहोचलेली आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी विषुववृत्त आहे म्हणजे पृथ्वीचा जो मध्यभाग असतो मध्यभागी सगळ्यात मोठी जी अक्षवृत्त असते त्याला काय म्हणतो आपण विषुववृत्त असं म्हणतो. तर या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये विषुववृत्ताच्या सुद्धा काय वरी जाऊन या ठिकाणी स्थित होणार आहे 8° जे अक्षवृत्त आहे आता सध्या आपण काय स्थान विस्तार बघत असताना बघितलेलं होतं त्या ठिकाणी इंडियन प्लेटला काय पोहोचायचं होतं प्रवाहित होत असताना ज्या वेळेस ज्या कालखंडामध्ये ती विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आली तर विषुववृत्तीय प्रदेशांचं वैशिष्ट्य असं आहे की पृथ्वीच्या मध्यभागी जे विषुववृत्त असतं सूर्याची सूर्यकिरणे सर्वाधिक कोणत्या भागामध्ये पडतात पृथ्वीवरती विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पडतात. सर्वाधिक सूर्यकिरणे या ठिकाणी पडतात सर्वाधिक बाष्पीभवन त्या ठिकाणी होतं सर्वाधिक पर्जन्य त्या भागामध्ये पडतो म्हणून हा जो विषुववृत्तीय प्रदेश आहे हा कसा असतो सदाहरित असतो. या ठिकाणी काय सर्वात दाट जंगले जे आहेत भारतामध्ये जगामधील या विषुववृत्तीय प्रदेशामध्येच काय पाहायला मिळतात. मग वनस्पतींची आणि जीवजंतूंची निर्मिती व्हायला सुरुवात झालेली होती इंडियन प्लेट ज्यावेळेस विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पोहोचला त्यावेळेस या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जंगलांची निर्मिती झालेली होती आणि भूगर्भिक हालचालीसुद्धा काय चालू होत्या. त्याच्यानंतर भूगर्भिक हालचालींमुळे काय झालं हे जे जंगल आहेत हे जंगल जमिनीच्या खाली गाडले गेले आणि हजारो लाखो वर्षापर्यंत या ठिकाणी काय इंडियन प्लेट जी आहे विषुववृत्तीय प्रदेशातून काय प्रवास करत होती. हा करोडो वर्षांचा खूप मोठा कालावधी आपण काय डिस्कस करतोय. आता
हे सर्व जंगल जे आहेत घनदाट जंगले त्या ठिकाणी काय गाडली गेली आणि त्याच्यावरती परत काय गोंडवाना खडक जे आहे ह्या गोंडवाना खडकांची काय निर्मिती होत गेली. आता करोडो वर्षापर्यंत या अशा पद्धतीने काय खडकांच्या खाली या ठिकाणी हे जे जंगल होते म्हणजेच लाकूड असतं या ठिकाणी, दुसरं काही नसेल त्या ठिकाणी. हे जंगल ज्यावेळेस काय गाडले गेले तर निर्वातामध्ये या ठिकाणी हे गाडले गेले काय वनस्पतींचं रूपांतर जे आहे हजारो वर्ष ह्या उच्च दाबाखाली गाडले गेल्यामुळं यांचं रूपांतर कशामध्ये झालं, कोळशामध्ये झालं, ज्या कोळशाचं की आज आपण काय करतो खाणींमधून उत्खनन करतो. तर अशा पद्धतीने आज जो आपल्याला काय भारतामध्ये काय कोळसा प्राप्त होतो तर तो या काळ या कालखंडामध्ये काय तयार झालेला होता. आता सविस्तररित्या आपल्याला बघायचं आहे नैसर्गिक वायू जे आहे त्याच्यानंतर पेट्रोलियम जे आहे त्याच्यानंतर डांबर असेल हे सर्व प्रकारचे कोळसा असेल दगडी कोळसा असेल या सगळ्यांची निर्मिती कशी होते हे आपण पेट्रोलियमचा चॅप्टर ज्यावेळेस डिस्कस करू आणि कोळसा ज्यावेळेस काय इंडियन मिनरल्स या चॅप्टरमध्ये बघायचं आहे त्यावेळेस काय सविस्तररित्या त्याच्याबद्दल सांगेन. आता फक्त एवढं लक्षात घ्या की या गोंडवाना कालखंडामध्येच काय खूप मोठ्या प्रमाणात काय जंगले गाडली गेली त्याच्यावरती गोंडवाना काय खडकांची निर्मिती झाली आणि त्या खडकांच्या दबावाच्या कारणाने ह्या सर्व जंगलांचं कशामध्ये रूपांतर झालं दगडी कोळशामध्ये रूपांतर झालेलं आहे. म्हणून आपण म्हणतो या ठिकाणी की गोंडवाना खडक हे जीवाश्मसाठी काय आहेत प्रसिद्ध आहेत, जीवाश्म आढळणे हे सगळ्यात महत्त्वपूर्ण याचं काय आहे वैशिष्ट्य आहे. तर त्याच्यानंतर सांगत होतो आता गोंडवाना प्लेट या ठिकाणी आफ्रिकन प्लेटपासून उत्तर पूर्व दिशेने प्रवाहित होऊन या उत्तर भागामध्ये आलेले पृथ्वीवरती सध्या. तर याच्या पाठीमागचं स्पष्टीकरण आहे गोंडवाना प्रदेश ज्यावेळेस काय आफ्रिकन खंडाला चिटकून होता आफ्रिकन प्लेटला चिटकून होता हा भारतीय द्वीपकल्प त्यावेळेस काय झालं होतं त्यावेळेस हा जो दक्षिणेकडील भाग आहे पृथ्वीचा आणि हा उत्तरेकडील जो भाग आहे या दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील भागामध्ये काय खूप मोठ्या प्रमाणात काय जे वातावरण आहे ते थंड झालेलं होतं आणि त्याच काळामध्ये ध्रुवीय प्रदेशामधून काय जे बर्फाचं या ठिकाणी काय हिम जे आहे हिमवृष्टी जी आहे ती या संपूर्ण दक्षिण भागामध्ये काय विस्तारत गेलेली होती. हा खूप मोठा काय कालावधी होता हा सुद्धा, म्हणजे हा जो काय हिमाच्छादित भाग जो आहे तो पृथ्वीवरील काय जवळपास फक्त विषुववृत्तीय प्रदेश जर सोडला तर बाकीच्या सर्व प्रदेशांमध्ये बहुतांश प्रदेशांमध्ये काय हिमाच्छादन झालेलं होतं, हिमवृष्टी झालेली होती. त्यालाच हिमयुग असं म्हणतात, म्हणजे संपूर्ण पृथ्वी जी आहे ती हिमाने आच्छादलेली होती, बर्फाने आच्छादलेली होती. आणि त्याच्यानंतर तर हिमाच्छादन झाल्याच्या नंतर मग काय गोंडवाना खडकांची निर्मिती होण्यास काय सुरुवात होते. मग ज्यावेळेस आता या ठिकाणी आपण भारतामध्ये सध्या या ठिकाणी काय उत्तर पूर्व गोलार्धामध्ये जो भारत आहे त्या भारतामधील काय गोंडवाना खडकांचं जर काय उत्खनन करत गेलो त्या ठिकाणी काय खूप खोलपर्यंत आपण काय खोदत जर गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला काय हिमनिक्षेप जे आहेत या ठिकाणी काय तर म्हणजे बर्फासोबत गाडले गेलेले जेवढे काही निक्षेप असतात तयार झालेले ते सर्व आपल्याला या गोंडवाना खडकांच्या काय खालच्या स्तरात काय आढळतात. तर याच्यावरून हे स्पष्ट होतं की भारत हा या दक्षिण भागातूनच काय प्रवाहित होऊन काय उत्तर भागामध्ये काय आलेला आहे. तर गोंडवाना खडकांच्या काय खाली जे काय हिमालयीन निक्षेप असतात त्या हिमालयीन निक्षेपांचं अस्तित्व आहे आणि आजसुद्धा आपल्याला ते पाहायला भेटतात गोंडवाना खडकांच्या काय खालच्या स्तरामध्ये. याचाच अर्थ गोंडवाना जो आहे हा गोंडवाना या ठिकाणी हिमयुग झाल्याच्या नंतर गोंडवानाची काय गोंडवाना खडकांची निर्मिती होण्यास सुरुवात झाली, वनस्पतींची निर्मिती झाली, वनस्पती गाडले गेले, कोळशांची निर्मिती झाली, अशा पद्धतीने गोंडवामध्ये काय जीवाश्म आढळतात हा पॉईंट आहे. तर हा जो गोंडवाना खडक आहे तर संपूर्ण भारतामधील जेवढं काही कोळसा आढळतो तर त्यापैकी 98% कोळसा जो आहे तो गोंडवाना खडकांमध्येच आपल्याला काय पाहायला मिळतो किंवा गोंडवाना खडकांमधूनच आपण काय करतो त्या कोळशाचं उत्खनन करतो किंवा खाणींमधून तो मिळवतो. तर आपल्याला आता बघायचं अशा पद्धतीने काय गोंडवाना खडकांची जीवाश्मासह काय निर्मिती झालेली आहे. तर याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे या गोंडवाना खडकांचं वितरण जे आहे ते वितरण भारतामधील काय कोणत्या कोणत्या प्रमुख प्रदेशांमध्ये आहे. तर फक्त प्रमुख प्रदेशच बघायचे ज्या ठिकाणातून काय प्रश्न आपल्याला काय विचारला जातो इंडियन जिओग्राफीच्या काय दृष्टिकोनातून. तर तीन महत्त्वपूर्ण नद्यांची खोरी आहेत. कोणती कोणती खोरी बघा, बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या ज्या नद्या होत्या एक आहे दामोदर, दुसरी आहे महानदी आणि तिसरी आहे
गोदावरी या तीन नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय गोंडवाना प्रकारचं खडक जे आहे तर त्यांचं अस्तित्व आहे किंवा गोंडवाना खडक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर दामोदर आहे झारखंड राज्यामध्ये. त्याच्यानंतर महानदी जी आहे ती छत्तीसगड आणि ओरिसामध्ये स्थित आहे आणि गोदावरीच्या आंध्र प्रदेश असेल तेलंगणा स्टेट असेल या भागांमध्ये काय हा गोंडवाना प्रकारचा खडक खूप मोठ्या प्रमाणात आढळतो. गोदावरी नदी ही वेगवेगळ्या राज्यांमधून काय प्रवाहित होते पण आपल्याला तोच प्रदेश बघायचा आहे की गोदावरीच्या ज्या खोऱ्यांमध्ये दगडी कोळसा आढळतो आणि काय गोंडवाना खडकांचं त्या ठिकाणी काय अस्तित्व आहे वितरण आहे बघा. तर महत्त्वपूर्ण आपल्याला काय खाणी बघायची त्या ठिकाणी दामोदर नदी खोऱ्यामध्ये असलेल्या काय खाणी आहेत महानदी खोऱ्यामध्ये आणि काय गोदावरी खोऱ्यामध्ये असलेल्या काय महत्त्वपूर्ण अशा खाणी ज्या ठिकाणातून काय खूप मोठ्या प्रमाणात काय कोळशाचं उत्खनन केलं जातं आणि हा जो कोळसा आहे तो गोंडवाना काय खडकांमध्येच आपल्याला काय पाहायला मिळतं. तर दामोदर नदी जी आहे तर दामोदर नदीच्या खोऱ्यामध्ये बघा झारखंडमध्ये दोन महत्त्वाच्या खाणी आहेत एक झरिया आणि दुसरा आहे बोकारो. तर बोकारो या ठिकाणी काय एक महत्त्वाचा काय प्रकल्प आहे इंडियन गव्हर्नमेंटने काय स्टार्ट केलेला तर तो महत्त्वपूर्ण प्रकल्प काय पंचवार्षिक योजनांचा काय अभ्यास करत असताना त्या ठिकाणी काय आपण बघतो बोकारो या शहराचं त्या ठिकाणी काय संदर्भ येतो. तर झारखंडमधील झरिया आणि बोकारो जे हे प्रदेश आहेत या खाणी आहेत या खाणींमधून काय खूप मोठ्या प्रमाणात दगडी कोळशाचं उत्खनन केलं जातं या ठिकाणी आणि ते आहे दामोदर नदीच्या काय खोऱ्यामध्ये. नदीला ज्या ज्या प्रदेशामधून येऊन पाण्याचा विसर्ग होतो आता असा संपूर्ण जो प्रदेश असतो त्याला काय म्हणतो आपण काय नदीचं खोरं म्हणतो. तर या खोऱ्यामध्ये स्थित असलेले हे दोन महत्त्वपूर्ण खाणी आहेत ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात काय कोळसा भेटतो. महानदी जी आहे महानदीचं खोरं छत्तीसगड आणि ओरिसा राज्यांमध्ये आहे आणि याच दोन राज्यांमध्ये असलेले या ठिकाणी काय वेगवेगळे खाणी आहेत. तर त्या खाणी कोणत्या कोणत्या छत्तीसगडमध्ये छत्तीसगडमध्ये असलेला एक महत्त्वपूर्ण काय खाण आहे कोरबा आणि ओरिसामध्ये असलेला महत्त्वपूर्ण काय खाण आहे तलचर. तर तलचरच्या खाणीमधून कशाचं काय या ठिकाणी काय उत्पादन घेतलं जातं तलचरच्या खाणीमधून काय काय काढलं जातं तर काय कोळसा त्या ठिकाणी काय काढला जातो. हे संपूर्ण काय गोंडवाना खडकांचे प्रदेश आहेत ज्या ठिकाणी आपण काय बघतोय की काय कोणते कोणते महत्त्वपूर्ण खाणी आहेत. आता गोंडवाना खडक म्हणल्यानंतर काय पहिला शब्द तोच आहे की दगडी कोळसा त्याच्यासोबतच काय या ठिकाणी काय जोडला जातो. त्याच्यानंतर गोदावरी नदीचं जे खोरं आहे गोदावरी नदीच्या खोऱ्यांमधील आंध्र प्रदेश राज्यामध्ये या ठिकाणी आणि त्याच्यानंतर मध्य प्रदेशसुद्धा आहे या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा काय गोदावरी नदीचं खोरं आहे. तर मध्य प्रदेशमध्ये सुद्धा या ठिकाणी एक खाण आहे आणि आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा अगोदर आंध्र प्रदेशमध्ये होती पण आता काय तेलंगणा स्टेटची निर्मिती झाल्यापासून ती तेलंगणा स्टेटमध्ये काय गेलेली आहे. तर तेलंगणा स्टेटमध्ये असलेली या ठिकाणी काय खाण आपण काय लिहू या ठिकाणी तेलंगणा स्टेटमध्ये असलेली सिंगरेणी. कन्फ्यूज व्हायचं नाही नावं थोडीशी सेम आहेत. आणि मध्य प्रदेशमध्ये असलेली सिंगरौली मध्य प्रदेशमध्ये खाण आहे कोणती महत्त्वाची सिंगरौली आणि तेलंगणा स्टेटमध्ये असलेली कोणती खाण आहे सिंगरेणी. तर या दोनही खाणींमधून या सर्वच खाणींमधून कशाचं या ठिकाणी कोळशाचं उत्पादन घेतलं जातं. आता तुम्ही गोंडवाना प्रकारच्या खडकांचं वितरण म्हणा या राज्यांमध्ये आहे किंवा दगडी कोळशांचं काय वितरण म्हणा या राज्यांमधील या महत्त्वाच्या काय खाणींमध्ये दगडी कोळसा आपल्याला काय बघायला भेटतो. बघा फक्त याच प्रदेशांमध्ये कोळसा आढळतो असं नाही यांच्या व्यतिरिक्त ज्या राजमहलच्या टेकड्या आहेत राजमहल टेकड्या त्याच्यानंतर सातपुडा टेकड्या महादेव टेकड्या या टेकड्यांमध्ये सुद्धा काय महादेव टेकड्या या टेकड्यांमध्ये सुद्धा काय दगडी कोळसा आढळतो या टेकड्यांमध्ये सुद्धा काय गोंडवाना प्रकारचं खडक जे आहे आढळतं आणि त्या ठिकाणातून काय कोळशाचं उत्पादन घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट राजमहल जे आहे राजमहल कुठं स्थित आहे पश्चिम बंगालमध्ये जे राजमहलच्या टेकड्यांचा विस्तार आहे तर या पश्चिम बंगालमधूनच काय एक खाण आहे महत्त्वाची कोणती राणीगंज.
तर राणीगंज या खाणीमधूनच भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा दगडी कोळशाचं काय उत्खनन केलेलं होतं. दगडी कोळशाचं उत्पादन पहिल्यांदा भारतामध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज याच क्षेत्रामधून काय घेण्यात आलेलं होतं. तर हे सुद्धा आहेत, हे राजमहल टेकडी असेल, सातपुडा असेल, महादेव टेकडी असेल, या प्रदेशांमध्ये सुद्धा काय गोंडवाना प्रकारचं जे आहे खडक आढळतं आणि त्या ठिकाणातून कोळसाचं खूप मोठ्या प्रमाणात काय उत्पादन घेण्यात आलेलं आहे. तर हे एवढे सगळे तथ्य झाले काय गोंडवाना खडकाच्या संदर्भात. तर एवढं डिटेल्स जे आहेत ते एनफ आहेत. बघा, भारतामध्ये आढळणारा जो कोळसा आहे, एकूण कोळशापैकी आपण सांगितलं होतं 98% काय जो कोल आहे, जो कोळसा आहे, तर ते कुठं भेटतं, या गोंडवाना प्रकारच्या खडकांमध्येच काय भेटतं. हा पॉईंट काय क्लिअर झालेला आहे. बघा, आता हे जे कोळसा आहे गोंडवाना खडकांमध्ये भारतामध्ये आढळणार, तर तो कोणत्या प्रकारचा कोळसा आहे, तर या ठिकाणी लिहू आपण, इथं थोडीशी जागा करून घेऊ. बघा, तर कोणत्या प्रकारचा कोळसा आहे, तर हा 98% जो काय कोळसा आहे तो बिटुमिनस प्रकारचा कोळसा आहे. कोळशाचा आणखीन एक प्रकार सांगितला होता मी, अँथ्रासाइट, द्रविडियन खडकांमध्ये आढळतो, 2% जेमतेम काय भारतामध्ये ते आहे. तर हा दुसऱ्या क्रमांकाचा कोळसा आहे, कितव्या, दुसऱ्या क्रमांकाचा. बघा, कोळशांचे एकूण 4 प्रकार आहेत, अशा पद्धतीने लक्षात ठेवलेला आहे मी, ए बी लिपी. तर हा आहे अँथ्रासाइट. मी सांगतो प्रत्येक गोष्टी लिहिणं पॉसिबल नाही, जे काही तोंडी सांगतोय ते सुद्धा काय नोट्समध्ये तुमच्या ॲड करत चला. तर प्रत्येक गोष्ट जी सांगतोय त्या ठिकाणी काय खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. अँथ्रासाइट हा सगळ्याच काय उच्चतम कोटीचा कोळसा आहे आणि हा कोळसा भारतामध्ये खूप कमी प्रमाणात आढळतो, द्रविडियन खडकांमध्ये आढळतो. भारतामध्ये आढळणारा जो कोळसा आहे सर्वाधिक तो बिटुमिनस प्रकारचा कोळसा आहे आणि हाच बिटुमिनस प्रकारचा कोळसा गोंडवाना खडकांमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. तिसरा आहे लिग्नाइट प्रकारचा कोळसा आणि सगळ्यात कमी दर्जाचा जो कोळसा आहे तो पीट कोळसा. आता कोळशाचा हा जो काय दर्जा आहे तो कशावरती ठरतो, तर त्याच्यामध्ये असणारा जो काही दगडी कोळसा भेटतो त्याच्यामध्ये काय किती टक्के कार्बनचं प्रमाण आहे यानुसार त्या कोळशाचे हे प्रकार पडलेले आहेत. सर्वाधिक टक्केवारी कार्बनची कशामध्ये आहे, अँथ्रासाइटमध्ये आहे, त्याच्यानंतर कशामध्ये आहे, बिटुमिनसमध्ये, त्याच्यानंतर लिग्नाइटमध्ये आहे, आणि सगळ्यात कमी कार्बनचं प्रमाण पीठमध्ये आहे. बघा, यांना जाळल्याच्या नंतर कार्बनचं प्रमाण जेवढं कमी असेल तेवढं त्याच्यापासून काय होतं प्रदूषण जास्त होतात या ठिकाणी. म्हणून अँथ्रासाइट हा काय उच्च प्रतीचा कोळसा आहे ज्याच्यापासून काय कमीत कमी काय प्रदूषण होतं. जमिनीमध्ये गाडले गेल्याच्या नंतर करोडो वर्षांच्या प्रक्रियेमध्ये हे कोळसा काय तयार होतो. बघा, किती कालावधी तो जमिनीमध्ये गाडला गेलेला आहे त्यानुसार त्या खडकांचा प्रकार असतो. बघा, द्रविडियन खडक हे गोंडवाना खडकांपेक्षा काय जुने खडक आहेत, म्हणून त्या ठिकाणी द्रविडियन खडकांमध्ये असणारा कोळसा सुद्धा काय अगोदर पीठ होता, त्याच्यानंतर त्याच्यामधलं कार्बनचं प्रमाण वाढलं म्हणून तो कसा बनला, लिग्नाइट बनला. आणखीन जास्त आणखीन हजारो वर्षांपर्यंत आपण तो कोळसा जर काय बाहेर काढला नाही तसाच ठेवला तर त्या लिग्नाइटचं रूपांतर कशामध्ये होतं, बिटुमिनसमध्ये होतं. आणि लाखो वर्षापर्यंत बिटुमिनस कोळशाचं जरी उत्खनन आपण नाही केलं तर बिटुमिनसचं रूपांतर कशामध्ये होतं, अँथ्रासाइटमध्ये होतं. तर हे अँथ्रासाइट कोळसा जो आहे तो जर्मनी असेल, अमेरिका असेल, या देशांमध्ये काय खूप मोठ्या प्रमाणात काय अँथ्रासाइट प्रकारचा कोळसा भेटतो. आता भारतामध्ये आपण जे उत्खनन करतोय ते बिटुमिनस प्रकारचा कोळसा आहे, मात्र त्याला जर आपण काय आणखीन नाही काढलं आणि काय हजारो वर्षांपर्यंत लाखो वर्षांपर्यंत जर आपण वेट केलं तर त्याचं रूपांतर उद्या कशामध्ये होईल, अँथ्रासाइटमध्ये. पण आपण तेवढे दिवस थांबू शकणार नाही, हां, आपण राहणारसुद्धा नाही नंतर त्या कोळशाचं उत्खनन करण्यासाठी. म्हणून सध्या भारतामध्ये बिटुमिनस प्रकारचं कोळशाचं काय केलं जातं, उत्खनन केलं जातं. तर हे झालं गोंडवाना खडकांच्या संदर्भात. तर याच्यानंतरचा पॉईंट आपल्याला बघायचा आहे कुठलं, डेक्कन ट्रॅप जो आहे, या डेक्कन ट्रॅपच्या संदर्भात काय अधिक माहिती बघू. बघा, डेक्कन ट्रॅप जो आहे, आपण सांगितलं होतं डेक्कन ट्रॅपच्या संदर्भात बघत असताना, डेक्कन ट्रॅप हा अशिताश्म प्रकारचा खडक आहे, यालाच बेसाल्टचे खडक असं म्हणतात, यालाच फ्रेश रॉक नवीनतम काय खडक असं म्हणलेलं होतं. आणि डेक्कन ट्रॅप जो आहे तो गाळाचा खडक नाही, तो अग्निजन्य खडक आहे हे सुद्धा सांगितलेलं होतं. तो रूपांतरित खडक नाही, ज्या पद्धतीने काय आर्कियनच्या रूपांतरणातून धारवाड, कडप्पा, भिंतन आणि गोंडवाना तयार होतात त्याच त्या पद्धतीनुसार
रूपांतरणातून तयार झालेला तो डेक्कन ट्रॅप नाही, तो नवीनतम खडक आहे, फ्रेश रॉक आहे. तर याच्याबद्दलच्या डिटेल्स मागच्या पिरियडमध्ये आपण सांगितलेले आहेत. हां, प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण काय प्रत्येक घटकाच्या बाबतीत डिटेलमध्ये सांगू शकत नाही, वेळ कमी आहे. तर त्याच्या कारण आपल्याला काय करायचं, तुम्हाला सगळे काय सिरियली सगळे व्हिडिओ जर बघत असाल तर सगळी इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आहे. तरीसुद्धा हा प्रयत्न करतो की आवश्यक त्या ठिकाणी तुम्हाला आठवण करून देईन मी या ठिकाणी. तर डेक्कन ट्रॅप जो आहे तो फ्रेश रॉक होता, बेसाल्ट खडक होता, त्यालाच आशिताश्म असं सुद्धा काय म्हणतात, हे आपण काय बघितलेलं होतं. बघा डेक्कन ट्रॅप, डेक्कन ट्रॅपची निर्मिती कशी झाली याला फ्रेश रॉक का बरं म्हणतात. सगळ्यात अगोदर लक्षात घ्या, हा अशा पद्धतीने थोडासा काहीसा आपल्याला काय दिसतो, भारत दिसतो अशा पद्धतीने. तर हा जो पश्चिम घाट आहे, तर या पश्चिम घाटापासून अशा पद्धतीने हा गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा काही भाग आणि कर्नाटक आणि पूर्णपणे महाराष्ट्र राज्य या संपूर्ण भागामध्ये काय हा डेक्कन ट्रॅपचा काय विस्तार आहे. या भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो डेक्कन ट्रॅपनी बनलेला आहे. कर्नाटकमध्ये सुद्धा त्याचा विस्तार झालेला आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा काय डेक्कन ट्रॅप आपल्याला आढळतो. आणि काय गुजरातचा जो दक्षिणेकडील भाग आहे या दक्षिणेकडील भागामध्ये सुद्धा काय डेक्कन ट्रॅप आढळतो. तर या डेक्कन ट्रॅपची निर्मिती कशी झाली बघा. भूगर्भामध्ये स्थित जो मॅग्मा आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचे ज्वालामुखी या ठिकाणी काय होत असतात. भारतीय द्वीपकल्पावरती गोंडवाना खडकांची निर्मिती झाल्याच्या नंतर, म्हणजे ज्युरॅसिक कालखंडाच्या नंतर, हा जो द्वीपकल्पी प्रदेश आहे, द्वीपकल्पी प्रदेशामध्ये भेगीय या ठिकाणी भेगीय उद्रेक झाला. ज्वालामुखीचा कोणता भेगीय प्रकारचा उद्रेक झाला, म्हणजे जमिनीला भेग पडली, मोठी चीर पडली आणि त्याच्यातून काय जो मॅग्मा बाहेर पडला लावाच्या स्वरूपात, तर तो लावा या प्रदेशामध्ये पसरला आणि तो थंड झाल्याच्या नंतर जे खडक तयार झालं त्यालाच काय म्हणतो आपण डेक्कन ट्रॅप असं म्हणतो. म्हणून डेक्कन ट्रॅप हा काय लावापासून निर्मित आहे आर्कियन प्रमाणेच, म्हणून त्याला फ्रेश रॉक म्हणतो, नवीनतम खडक म्हणतो, गाळाचं खडक म्हणत नाही. हे झाली कारण. आता कोणत्या पद्धतीने डेक्कन ट्रॅपची निर्मिती झाली बघा. हिमालयाचा अभ्यास करत असताना मी त्या ठिकाणी काय हे सगळे डिटेल सांगितलेले नव्हते. अशा पद्धतीने आपण बघितलेलं होतं की हा होता कोणता लॉरेन्शिया किंवा अंगारा लँड ज्याला म्हणतो, आणि गोंडवाना लँड जो आहे तो अशा पद्धतीने काय प्रवाहित झाला. हा अशा पद्धतीने बघा. आता हे जे मी या ठिकाणी दाखवलेलं आहे हा तो काळ आहे ज्यावेळेस इंडियन प्लेट येऊन अंगारा लँडला, युरेशियन प्लेटला या ठिकाणी काय चिटकली. पहिलं टोक त्या ठिकाणी काय या ठिकाणी त्यांची टक्कर झाली. पहिल्यांदा हा गुजरातकडील जो भाग होता तो या ठिकाणी काय या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी काय चिटकला, आणि त्याच्यानंतर हळूहळू काय हा संपूर्ण भाग जो आहे अशा पद्धतीने काय चिटकून जातो आणि हिमालयाची काय निर्मिती होते, हे हिमालयाच्या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. इंडियन प्लेटचा या युरेशियन प्लेटला पहिला टकराव झाल्याच्या नंतर या ठिकाणी ज्या पर्वतांची निर्मिती झाली त्यांना म्हणतो आपण काराकोरम पर्वतांची निर्मिती झाली. बघा हे त्यावेळेस सांगितलं नाही कारण प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या दृष्टिकोनातून. म्हणून काय आपण तो पॉईंट आपण हा कोर जिओग्राफीचा काय संपूर्ण भाग आहे आणि सगळंच आपल्याला विचारलं जातं असं नाही. जे प्रश्न आणि जो सिलेबसमध्ये जे घटक आपल्याला काय त्या ठिकाणी निवडले गेलेले आहेत त्यांच्याबद्दल सांगणं काय महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस हा पहिल्यांदा टकराव झाला त्यावेळेस काराकोरमची निर्मिती झाली. आणि आता ज्यावेळेस दोन प्लेट्स एकमेकांना या ठिकाणी काय धडकतात तर त्यावेळेस काय होतं, आता युरेशियन प्लेट तर याच ठिकाणी काय स्थित होता, इंडियन प्लेट प्रवाहित होऊन याला या ठिकाणी येऊन काय त्याची टक्कर झाली. तर त्यावेळेस अशा पद्धतीने समजा हा आहे युरेशियन प्लेट, इंडियन प्लेट ज्यावेळेस काय अशा पद्धतीने येऊन काय त्याची टक्कर होते त्यावेळेस इंडियन प्लेट जी आहे या युरेशियन प्लेटच्या काय खाली जायला सुरुवात होते. अशा पद्धतीने यांची आणखीन काय पुढं सरकण्याची जी क्रिया आहे ती अशा पद्धतीने काय चालूच असते. तर या युरेशियन प्लेटच्या काय खाली जाते आणि हिमालयाच्या निर्मितीला सुद्धा काय सुरुवात होते हळूहळू. तर हा जो खडक आहे तो बोनियाक झोन ज्याला म्हणतात, बोनियाक झोन म्हणजे काय
गरम प्रदेश, पृथ्वीच्या भूगर्भातील जो गरम प्रदेश आहे तो भूपट्टांच्या खालचे ज्या ठिकाणी काय लावा आहे, मॅग्मा आहे, त्या ठिकाणी काय हा खडक जायला सुरुवात होतो. म्हणजे हा खडक अशा पद्धतीने काय खाली गेला आणि बोनियाक झोनमध्ये गेल्याच्या नंतर इंडियन प्लेटचा जो भाग या ठिकाणी काय खाली गेलेला आहे तर तिथं वितळण्याची क्रिया सुरू झाली. तर वितळण्याची क्रिया सुरू झाली आणि हा जो वितळलेला जो जास्त झालेला मॅग्मा होता तो अंतर्गत पृथ्वीच्या अंतर्गत भागातून अशा पद्धतीने प्रवाहित होऊन तो कुठं आला, प्रवाहित होत होत महाराष्ट्रापर्यंत, महाराष्ट्राचा जो काय हा सागरी किनाऱ्याचा भाग होता त्या ठिकाणापर्यंत आला. आता हा बाहेर केव्हा पडेल, ज्या ठिकाणी बाहेर येण्यासाठी त्याला काय काय भेटतो, या ठिकाणी काय जागा भेटते तर तेव्हा ती काय करते बाहेर पडेल. आता या ठिकाणी टकराव झाल्यामुळं हा जो प्रदेश होता तर या प्रदेशामध्ये काय भेगीय उद्रेक झाला, भेगीय उद्भेदन झालं आणि त्या भेगांमधूनच हा वितळलेला जो काय मॅग्मा होता तो लावाच्या स्वरूपात काय बाहेर पडला आणि या संपूर्ण महाराष्ट्र, त्याच्यानंतर तेलंगणा स्टेट, आंध्र प्रदेश, कर्नाटकच्या भागामध्ये आणि गुजरातच्या भागामध्ये काय पसरला. आणि जेव्हा हा कडक थंड झाला तेव्हा त्याचं रूपांतर कशामध्ये झालं, डेक्कन ट्रॅपमध्ये झालं, यालाच आपण बेसाल्ट खडक म्हणतो, यालाच अशिताश्म असं सुद्धा म्हणतात. तर अशा पद्धतीने डेक्कन ट्रॅपची काय निर्मिती झालेली आहे आणि ही जी क्रिया आहे लावा बाहेर पडण्याची आणि परत परत काय एकावरती एक त्याचे काय स्तर अशा पद्धतीने काय बनत गेले आणि काय महाराष्ट्राची जी भूमी आहे डेक्कन ट्रॅप आहे ज्याला दख्खनची भूमी असं म्हणतो तर त्याच दख्खन भूमीची काय निर्मिती झालेली आहे. आता बघा, वनस्पतींची निर्मिती तर द्रविडियन कालखंडामध्ये झालेली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात जीवाश्म जे आहेत ते गोंडवाना खडकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मात्र जो या ठिकाणी आता मला सांगायचं आहे की हा जो डेक्कन ट्रॅप आहे या डेक्कन ट्रॅपमध्ये जीवाश्म आढळतील का, तर बऱ्याच जणांना वाटेल वनस्पती तर आहेत तर डेक्कन ट्रॅपमध्ये. आता काय म्हणजे ज्यावेळेस काय लावा पसरत होता तर त्याच्याखाली जंगल असतील, वनस्पती असतील, जीवजंतू असतील हे सुद्धा गाडले गेलेलेच आहेत ना, तर नक्कीच आढळतील. तर ॲन्सर आहे डेक्कन ट्रॅपमध्ये जीवाश्म आढळत नाहीत. लावा ज्यावेळेस काय पसरत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये येणारे काय जीवजंतू वनस्पती जे आहेत ते गाडले जात नाहीत तर ते बाष्प बनतात एवढं मोठ्या प्रमाणात, एवढं तीव्र त्याच्यामध्ये काय ऊर्जा असते लावामध्ये. तर हे जे लावा जे आहे ती लावा पूर्णपणे नष्ट करून टाकतं जे काही जीवाश्म त्याच्या मार्गामध्ये येतील. बघा, मात्र असं सांगता येईल की काही प्रमाणात अपवादात्मक लावाचा एक थर पसरल्याच्या नंतर या ठिकाणी त्याच्यावरती परत वनस्पती आलेल्या असतील. काही वर्षानंतर, हजारो वर्षानंतर लावा परत एकदा बाहेर पडला आणि परत पसरला, असा दुसरा स्तर असेल आता लावाचा. तर हा जो डेक्कन ट्रॅपचे वेगळे स्तर तयार झालेले आहेत या स्तरांच्या दरम्यान कुठेतरी या ठिकाणी काय अपवादात्मक काही जीवाश्म आढळतात. काय स्तरांमध्ये दोन ट्रॅप जे असतात दोन ट्रॅपच्या मध्ये जीवाश्म कदाचित आढळू शकतो, याचा अर्थ असं होत नाही की डेक्कन ट्रॅपमध्ये काय जीवाश्म आढळतात. तर तो पूर्णपणे एवढा तप्त तो लावा असतो की त्याच्या मार्गामध्ये येणारे काय सर्व वनस्पतींचं बाष्प तो करून टाकतो, खाक करून टाकतो. म्हणून डेक्कन ट्रॅप जे आहे डेक्कन ट्रॅपमध्ये काय जीवाश्म आढळत नाहीत. व्यवस्थित समजलेलं असेल सगळ्यांना या ठिकाणी. तर अशा पद्धतीने डेक्कन ट्रॅपची निर्मिती झालेली आहे. तर आणि काय डेक्कन ट्रॅपची निर्मिती झाल्याच्या नंतर मग निर्मिती होते कोणाची, हिमालयाची निर्मिती होते. तो पुढचा कालखंड आहे, तो आपल्याला टर्शियरी आणि क्वार्टरनरी बघत असताना बघायचा आहे. थोडेसे पॉईंट आहेत त्याच्या संदर्भात. बघा, हा जो डेक्कन ट्रॅप आहे या डेक्कन ट्रॅप ज्यावेळेस काही याच्यामध्ये शीतलन झालं, जेव्हा हा डेक्कन ट्रॅप काय थंड झाला, कोणत्या कोणत्या प्रदेशांमध्ये नोटीस करून घेतलं, सगळ्यांनी लिहून घेतलंय, नोटडाऊन करून घेतलंय, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा काहीसा भाग आहे, या प्रदेशांमध्ये काय डेक्कन ट्रॅप खूप मोठ्या प्रमाणात काय विस्तृत स्वरूपात आढळतो. महाराष्ट्राचा संपूर्ण राज्य जे आहे तो डेक्कन ट्रॅपने काय तयार आहे. अगदी कठीण कवचाचं काय तो खडक असतो, अग्निजन्य खडक असतो, हे सगळे पॉईंट बघितलेले आहेत. ते पॉईंट बघितल्याच्या नंतर शीतलनाची क्रिया झाल्याच्या नंतर हे जे खडक होतं अशा पद्धतीने तर याचं रूपांतर अशिताश्ममध्ये होतं, म्हणजेच काय बेसाल्ट खडकांमध्ये. आता हे जे बेसाल्ट खडक आहे याचंसुद्धा लाखो वर्षांच्या प्रक्रियेमध्ये काय होतं,
बाह्य बल जे आहेत याच्यावरती सुद्धा काय कार्य करतात, जलजन्य प्रक्रिया याच्यावरती सुद्धा होतात. याचं सुद्धा काय तुटून फुटून बारीक बारीक काय कणांमध्ये रूपांतर माती बनण्याचं काय क्रिया सुरू होते. तर अशा पद्धतीने अपक्षय आणि अपर्धन खूप मोठ्या प्रमाणात झाल्याच्या नंतर जे बेसाल्ट खडक आहे, तर त्या बेसाल्ट खडकापासून तयार होणारी जी मृदा आहे तर त्याला काय म्हणतात, ब्लॅक सॉइल, काळी मृदा असं म्हणतात. काळी मृदा. आता सर्व एम पी सीचं प्रिपरेशन करणारे मराठी विद्यार्थी या ठिकाणी चॅनलवरती आहेत, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काय बघणारी जी प्रमुख मृदा आहे ती कोणती आहे, काळी मृदा आहे. वेगळ्या मृदासुद्धा आढळतात, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जांभी मृदा असेल, लाल रंगाची मृदा असेल, तर त्याच्यामधून वेगवेगळ्या घटकांचा निचरा झाल्यामुळं, पर्जन्याचं प्रमाण खूप झाल्यामुळं त्या ठिकाणी काय नंतर त्याचं रूपांतर झालं, रूपांतरण झालेलं आहे. मात्र हे ब्लॅक सॉइल जी आहे, काळी मृदा जी आहे, तर ती बेसाल्ट खडकापासून तयार झालेली आहे. तर यालाच बघा, ही काळी मृदा. आता ही जी काळी मृदा आहे, या काळी मृदेच्या संदर्भात थोडेसे पॉईंट सांगतो. तर या काळ्या मृदेमध्ये काय खूप मोठ्या प्रमाणात कशाचं उत्पादन होतं, कापसाचं उत्पादन जे आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप उत्कृष्ट प्रकारचे काय कापसाचं उत्पादन या काळ्या मृदेमध्ये काय घेतलं जातं, तर यालाच काळी कापसाची मृदा असं सुद्धा म्हणतात. ब्लॅक कॉटन सॉइल किंवा कॉटन सॉइल असं सुद्धा म्हणतात, कॉटन सॉइलसुद्धा म्हणतात. आता हा काळा रंग का बरं प्राप्त होतो, कशामुळं, कोणता घटक आहे, तर टिटॅनिफेरस मॅग्नेटाईट हा जो मातीमधला घटक आहे, त्या घटकांमुळे या मृदेला काय काळा रंग प्राप्त झालेला आहे. तर यालाच काय आणखीन कुठला घटक सांगता येईल त्याच्यानंतर. ही जी काळी मृदा आहे, तर पाणी त्या ठिकाणी काय साठवून ठेवण्याची क्षमता म्हणजे चिकट स्वरूपाची ती मृदा आहे, पाणी साठवून ठेवते. आणि ज्या वेळेस काय खूप उष्णता येते, खूप मोठ्या प्रमाणात काय ऊन पडतं, तर त्याच्यामुळं या काळ्या मृदेला काय तडा जायला लागतात. पण दुष्काळी मराठवाडाचे जेव्हा जेव्हा आपण छायाचित्र बघतो मोबाईलवरती, वेगवेगळे या ठिकाणी न्यूजपेपरवरती, तर जमिनींना काय खूप मोठ्या प्रमाणात काय भेगा पडलेल्या बघतो, तर हे वैशिष्ट्य या काळ्या मृदेचंच आहे. याच काळ्या मृदेला काय म्हणजे खूप मोठं काय खूप जास्त ऊन पडल्याच्यानंतर त्याला काय भेगा पडतात आणि ती माती काय होते, मोकळी होते. तर यालाच काय म्हणतात, स्वतः मशागत करणारी, यालाच काय म्हणतो आपण, स्वतः मशागत करणारी मृदा असं सुद्धा म्हणलेलं आहे. बघा, बेसाल्ट खडकापासून तयार झालेली आहे आणि बेसाल्ट हे एक अग्निजन्य खडक आहे आणि याच्यामध्ये जीवाश्म आढळत नाहीत, म्हणून काळी मृदा जी आहे या काळ्या मृदेमध्ये, या काळ्या मृदेमध्ये ह्युमस जे असतं, ह्युमसचं प्रमाण कमी असतं. बघा, जे पर्वतीय काय प्रदेश असतात, ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात जंगल असतात, त्या मृदेमध्ये काय ह्युमसचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं. ह्युमस म्हणजे काय, जो झाडांचा पालापाचोळा असेल, जीवजंतू जे मेलेले असतील त्यांचे घटक जेव्हा मातीमध्ये मिसळतात, पूर्णपणे काय डिकम्पोज होतात, तर त्याला म्हणतो आपण काय ह्युमस असं म्हणतो. तर हे ह्युमसचं प्रमाण ऑब्व्हियसली बेसाल्ट खडकापासून तयार आहे, तर या काळ्या मृदेमध्ये काय ह्युमसचं प्रमाण कमी आहे. त्याच्यानंतर सोडियम आणि पोटॅशियमचं प्रमाण या मृदेमध्ये कसं आहे, कमी आहे, खूप कमतरता त्याच्यामध्ये काय आपल्याला बघायला भेटते. त्यानंतर या मृदेमध्ये मॅग्नेशियमचं प्रमाण काय आहे, जास्त आहे. त्याच्यानंतर लोहचं प्रमाण या मृदेमध्ये आहे, याच मृदेमधून काय लोहाचं उत्पादनसुद्धा घेतलं जातं, चुनखडकसुद्धा या ठिकाणी आढळतो. तर हे काही पॉईंट आहेत या ब्लॅक कॉटन सॉइलच्या संदर्भात, डेक्कन ट्रॅपच्या संदर्भात. तर एवढी सगळी माहिती आपण बघितलेली आहे डेक्कन ट्रॅपच्या संदर्भात, तर एवढी माहिती इनफ आहे. तर पुढचे दोन जे प्रकार आहेत ते दोन्ही प्रकार काय करू आपण, काय संपवू, म्हणजे आपल्याला उद्या नवीन चॅप्टरला त्या ठिकाणी काय करता येईल, सुरुवात करता येईल. तर बघू, थोडेसे पॉईंट आहेत, खूप जास्त नाही त्या ठिकाणी. तर एवढं सगळं आपण बघितलेलं आहे, तर यांचाच संदर्भ घेऊन काय टर्शरी आणि क्वार्टरनरी हे दोन्हीसुद्धा काय खडक काय कम्प्लीट करू. तर
बघा हिमालयाची निर्मिती कशी झाली आहे, त्याच्यानंतर उत्तर भारतीय मैदानाची निर्मिती कशी झाली हे सविस्तररित्या आपण काय पर्टिक्युलर तेथे चॅप्टर बघत असताना काय बघितलेलं आहे आणि तुम्हाला समजलेलं सुद्धा आहे. तर त्याचाच थोडासा उपयोग करायचा आपल्याला या ठिकाणी टर्शरी खडक आणि क्वार्टरनरी खडक बघत असताना. बघा डेक्कन ट्रॅपची निर्मिती झाल्याच्या नंतर टर्शरी प्रकारच्या खडकांची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. आता हे टर्शरी खडक कोणते आहेत बघा, एक विधान सांगतो त्याच्यावरून काय संपूर्ण लक्षात येईल. टर्शरी खडक, भारतातील जे हिमालय आहे, हिमालयातील सर्वच्या सर्व श्रेणी ज्या आहेत, तर त्या सर्व श्रेणी तीन प्रमुख श्रेणी बघितलेल्या होत्या. विसरायचं नाही, पाठीमागे जेवढं काय सांगितलेलं होतं नोट्स बनवत चालायचे, रिव्हिजन करत राहायचं या ठिकाणी, तर असं व्हायला नको की पुढचं पाठ आहे आणि मागचं. तर टर्शरी खडक भारतातील हिमालय जो आहे त्या हिमालयाची निर्मिती कशातून झालेली आहे, टर्शरी खडकांपासून झालेली आहे. हिमालयाची निर्मिती टर्शरी खडकांपासून झालेली आहे. हिमालयातील जो बृहद हिमालय होता, बृहद हिमालय, त्याच्यानंतर दुसरा होता कोणता, मध्य किंवा यालाच काय म्हणतो आपण लघु हिमालय, आणि तिसरा कोणता होता शिवालिक. बघा डेक्कन ट्रॅपची निर्मिती झाल्याच्या नंतर ज्यावेळेस पूर्णपणे काय जाऊन चिटकला इंडियन प्लेट युरेशियन प्लेटला, त्याच क्रियेमध्ये हजारो वर्षांमध्ये हिमालयाची निर्मिती काय एकानंतर एक झालेली आहे. तर या हिमालयापैकी सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या श्रेणीची निर्मिती झाली, बृहद हिमालयाची. त्याच्यानंतर आणखीन प्लेट तिकडे सरकायला लागली तर मध्य लघु हिमालयाची निर्मिती झाली आणि त्याच्यानंतर शिवालिकची निर्मिती झालेली आहे. तर एवढा पॉईंट लक्षात घ्या टर्शरीच्या बाबतीत की काय हिमालयाची निर्मिती जी आहे ती टर्शरी खडकांपासून तयार झालेली आहे आणि टर्शरी खडकांची निर्मिती जी आहे ती डेक्कन ट्रॅपच्या निर्मितीच्या नंतर त्या ठिकाणी झालेली आहे. त्याच्यानंतर हे जे बृहद हिमालय, मध्य हिमालय आणि शिवालिक आहे यांचे वेगवेगळे कालखंड आहेत. आपण कालखंड अगोदरपासून बघत आलो ना, प्री कॅम्ब्रियन बघितलंय, त्याच्यानंतर कॅम्ब्रियन बघितलंय, त्याच्यानंतर कोणतं कार्बोनिफेरस बघितलेलं आहे, कार्बोनिफेरसच्या नंतर ज्युरॅसिक बघितलेलं आहे. तर हे जे हिमालय जे काय निर्मित झालेले ते यांचंसुद्धा एक कालखंड सांगितलेलं आहे. तर तो कालखंड कोणता आहे या ठिकाणी आपण लिहून घेऊ. पहिला आहे इओसिन. कोणता? इओसिन कालखंड. इओसिन कालखंडामध्ये बृहद हिमालयाची निर्मिती झाली. त्याच्यानंतर मायोसिन कालखंड जो आहे, या मायोसिन कालखंडामध्ये मध्य हिमालय किंवा लघु हिमालय ज्याला म्हणतो त्यांची निर्मिती झाली. आणि शेवटचं प्लायोसिन. तर प्लायोसिन कालखंडामध्ये शिवालिकची निर्मिती झालेली आहे. संबंधित करा, जोड्या लावा, अशा पद्धतीने काय प्रश्न विचारला तो विचारला गेलेला आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी काय तुमच्या नोट्समध्ये हे सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे. तर हे झालं टर्शरी खडकांच्या बाबतीत. आणि शेवटचं आपल्याला बघायचं आहे कोणता, या ठिकाणी क्वार्टरनरी खडक. हिमालयाची निर्मिती झाल्याच्या नंतर टर्शरी खडकांपासून कुणाची निर्मिती होती, क्वार्टरनरी सर्वाधिक नवीनतम खडक आहेत भारतामधले, तर या खडकांची निर्मिती होते. कशापासून झालेली आहे, टर्शरी खडकांपासून क्वार्टरनरी खडकांची निर्मिती झालेली आहे. एक विधान लिहितो या ठिकाणी, उत्तर भारतीय मैदान जे आहेत, तर कुठूनपासून कुठूनपर्यंत, हरियाणा, पंजाब आणि राजस्थान हे दिल्ली श्रेणीच्या पश्चिमेकडे असलेलं मैदान, आणि दिल्ली श्रेणीच्या पूर्वेकडे असलेलं उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम हे जे सर्व राज्य आहेत, या राज्यांमध्ये असणारं जे पूर्वेकडील उत्तर भारतीय मैदान आहे, या दोनही उत्तर भारतीय मैदानांची निर्मिती क्वार्टरनरी खडकांपासून झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काय खडकांचे वेगवेगळे प्रकार आपण बघितलेले होते, सांगेन पुढं. बघा क्वार्टरनरी खडकांची निर्मिती टर्शरी खडकांपासून झालेली. उत्तर भारतीय मैदानाची निर्मिती बघत असताना आपण असं बघितलेलं होतं, हा होता बृहद हिमालय, त्याच्यानंतर हा होता लघु हिमालय, त्याच्यानंतर हा होता शिवालिक, हा होता टेथीस समुद्राचा काय शिल्लक राहिलेला भाग. या पर्वतावरून काय वाहून येणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या स्वतःसोबत काय खूप मोठ्या प्रमाणात गाळाचं वहन करतात आणि त्या गाळाचं संचयन या प्रदेशामध्ये करून काय केलेलं आहे, उत्तर भारतीय मैदानाची निर्मिती केलेली आहे. हे झालं आपलं उत्तर भारतीय मैदान. तर अशा पद्धतीने टर्शरी खडकांतील गाळाचं वहन करून आणून त्याचं निक्षेपण करून जी या ठिकाणी काय खडक तयार झाले त्याला काय म्हणतो आपण, क्वार्टरनरी खडक असं म्हणतो. आणि हेच काय उत्तर भारतीय मैदान जे आहे ते क्वार्टरनरी खडकांपासून तयार झालेलं आहे.
हे तीन श्रेणी झाल्यानंतर चतुर्थ कालखंड जो आहे या चतुर्थ कालखंडामध्ये उत्तर भारतीय मैदान किंवा क्वॉटरनरी खडक काय तयार झालेला आहे, आणि जो की हा टर्शरी खडकांपासून काय वाहून येऊन काय गाळाचा प्रदेश आहे. शेतीचं जे विकास आहे कृषींचा तो पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश बिहार या राज्यांमध्ये काय खूप मोठ्या प्रमाणात त्याचा विकास झालेला आहे. आणि त्याच्यानंतर याला शॉर्टमध्ये असं सांगता येईल हिमालयीन गाळाने निर्मित असलेला खडक कोणता आहे, क्वॉटरनरी खडक आहे. प्रश्न असा विचारला जातो की हिमालयीन गाळामुळे कोणत्या खडकांची निर्मिती झालेली किंवा क्वॉटरनरी खडकांची निर्मिती कशापासून झालेली आहे असा प्रश्न जर विचारला तर त्यावेळेस ऑप्शनमध्ये असेल हिमालयीन गाळ, तर हिमालयीन गाळ असं आपण काय ॲन्सर त्या ठिकाणी काय देऊ शकतो. आणि यांचेसुद्धा काय उत्तर भारतीय मैदानाच्या खडकांचे उपप्रकार आपण बघत असताना बघितलं होतं, उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम बघितला होता. उत्तरेकडून बघा सगळ्यात अगोदर शिवालिकला ओलांडल्याच्या नंतर खडक आपल्याला आढळतात कोणते, भांगर, त्याच्यानंतर तराई हा प्रदेश आढळतो. तराईच्या दक्षिणेला कोणता आहे, भांगर, आणि सर्वाधिक सुपीक कोणता आहे, खादर. तर हे आपण काय त्याच्यामध्ये डिस्कस केलेले होते. भारतीय हिमालय चॅप्टर जो बघितलं होतं त्याच्यामध्ये काय डिटेलमध्ये बघितलेलं होतं, तर याच्याबद्दल अधिक बघायची आवश्यकता नाही. तर अशा पद्धतीने आजच्या पिरियडमध्ये आपण संपूर्ण जो काय जिओलॉजिकल फॉर्मेशन ऑफ इंडिया जे होतं, भारताची भूगर्भिक संरचना जी होती, तो भूगर्भिक संरचना हा चॅप्टर पूर्णपणे कम्प्लीट केलेला आहे. डिटेलमध्ये व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, आणि जर तुम्हाला याच्या अगोदरचा संपूर्ण भूगोल समजलेला असेल तर हा सुद्धा चॅप्टर आहे जो इतर. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जसं जसं तुम्ही काय एकाच्या नंतर एक व्हिडिओ बघताय, नोट्स बनवताय आणि अभ्यास करताय, अभ्यासाची पद्धत योग्य आहे आणि तुम्ही राईट ट्रॅकवरती आहात हे तुमच्या लक्षात यायला सुरुवात झालेली असेल. जवळपास हा 25वा लेक्चर मी अपलोड करतो या ठिकाणी, तर भूगोलाची केवढी तयारी झालेली आहे तुम्ही त्याचं आत्मपरीक्षण करायचं आहे. बघा याला सोडून कुठल्या वेगळ्या पुस्तकाचा संदर्भ घेण्याची आवश्यकता, कुठल्या इतर कुठलेही काय एफर्ट्स घेण्याची आवश्यकता तुम्हाला काय मे बी पडणार नाही. याच्यानंतरसुद्धा तुम्ही जेव्हा क्वेश्चन पेपर काय घ्याल त्यामधले क्वेश्चन बघाल, एवढी माहिती इत्यंभूत माहिती दिलेली आहे की तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन जो आहे त्याच्यामधला तो टॅकल करता येईल, त्याचा ॲन्सर काढता येईल. तर अशा पद्धतीने काय समजावून सांगितलेलं आहे, आणि नक्कीच जर तुमचा फायदा होतो आहे असं तुम्हाला जाणवत असेल तर असे खूप सारे विद्यार्थी आहेत ज्यांच्यापर्यंत हे पोचणं आवश्यक आहे, तर थोडीशी मदत तुम्ही करायची हे जे काम आहे ते चेनमध्ये वर्क करतं. मी एकटा या ठिकाणी काय तुम्हाला शिकवू शकतो पण सगळ्यापर्यंत पोहोचणं हे तुमच्या हातात आहे. तर अशाच पद्धतीने सपोर्ट करत राहा. तुमच्या सगळ्यांचे जे काय कमेंट्स येतात ते प्रत्येक कमेंट वाचतो त्या ठिकाणी, तर शक्य होईल तेवढ्या व्यक्तींना काय रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो जर काही विचारलेलं असेल त्याच्यामध्ये. तर या ठिकाणी तर आज थांबू, विश्रांती घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा.